नमस्कार। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात पर ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुचरणी पहिले वंदन करतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो। माझा विषय आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे रत्नांचा आरोग्यासाठी काय उपयोग आणि रत्नांपासून आपल्या आरोग्यावर शुभ परिणाम काय घडतात हा आहे। आता रत्न सजेस्ट करायचं म्हटल्यानंतर आपल्याला सुरुवातीला पत्रिकेचा अभ्यास करावा लागतो। जसं कुंडलीवरून आरोग्याचा विचार करताना आपण प्रामुख्याने षष्ठस्थानाचा विचार करतो, नंतर ग्रहांचा भावांचा विचार करून आपण त्या पत्रिकेचा अभ्यास करतो। तसेच कालपुरुषाच्या शरीरावर कुठल्या अवयवावर कुठल्या ग्रहाचं कारकतत्व आहे आणि किंवा त्यांचं ते अमल म्हणतो आपण, कारकतत्व म्हणजे अमल आहे याचा विचार करतो। तसेच कोणत्याही दोन वस्तू एकमेकाकडे आकर्षिल्या जाण्याच्या प्रवृत्तीला गुरुत्वाकर्षण म्हणतात। आपण वास्तव्यात असलेल्या ह्या सर्व पर्यावरणामध्ये वातावरणामध्ये पृथ्वी अग्नी जलवायू यामध्ये आपण वावरत आहोत। तर हे पर्यावरण जसं पंचमहाभूतांनी बनलेलं आहे तसंच रत्न सुद्धा हे जमिनीच्या भूगर्भामध्ये निघतात म्हणजे निर्मित होतात। जमिनीच्या भूगर्भामध्ये सर्व खनिज पदार्थ आहेत जसे रासायनिक व भौतिक गुणधर्म आहेत आणि ते भी पंचमहाभूतांनाच तयार होतात। म्हणून आपला पृथ्वीचा वातावरणाचा आणि रत्नांचा एक प्रकारचा एक दुसऱ्याशी गुणधर्माचा संयोग होतो। आता जसे पाहायला गेले की काही जणांचं वय वाढते पण शरीरातील अवयवाची वाढ पूर्ण होत नाही, म्हणून त्यांचं शरीर हे थोडंसं सतत रोगीट किंवा कमजोर कुमकुवत अशा पद्धतीचं राहते। त्यासाठी मग त्यांना वैद्यकीय शास्त्रानुसार आयुर्वेदानुसार काहीतरी सल्ले प्रोटीन्स वगैरे सप्लिमेंट्स घ्यावं लागतात। तसंच रत्नांचंही सप्लिमेंट दिल्यानं त्या उणीवा भरून काढण्यासाठी शरीरातल्या याचा फायदा होतो। आता काल पुरुषाचा अवयव म्हणजे काय? काल पुरुष म्हणजे मानवी देह। मानवी देहावर जवळपास सर्व ग्रहांचे 9 ग्रहांचं आपल्या या मानवी शरीरावर वर्चस्व आहे म्हणजे अमल आहे। तर काल पुरुषाचा जसं आपण शब्द वापरतो त्याला कालपुरुष शब्द वापरतो। तर त्यावर सुद्धा जर आपल्या याचा ग्रहाचा परिणाम होत असेल तर शुभ आणि अशुभ हे दोन्ही प्रकारचे फलं पाहावयास मिळतात। कालपुरुषाच्या अवयवावर विशेष आपण ज्याचं उदाहरण घेणार आहोत त्या उदाहरणामध्ये विशेष आपण गुडघे आणि पोटऱ्या ह्या विषयावर आपण बोलत आहोत। तर काल पुरुषाच्या अवयवावरचा आपण तोच, कारण की आपण सगळ्या विषयावर बोलेल वेळ नाही करणार। गुडघे आणि पोटऱ्या ह्या दोन शरीराचे भाग आपल्या पायाच्या भागावर शनिग्रहाचं वर्चस्व आहे किंवा शनिग्रहाचा अमल आहे। मकर राशी ही गुडघ्यावर असून कुंभ राशी ही पोटऱ्यावर आहे शनिग्रहाची। त्या कारणाने जर शनिग्रह त्या जातकाच्या पत्रिकेमध्ये अशुभ असेल, अशुभ म्हणजे अशुभ स्थानामध्ये असेल, शत्रुग्रह युक्त असेल किंवा शत्रुग्रह द्रष्ट असेल, पापग्रह युक्त असेल, तर त्या शरीराच्या अवयवाबद्दल काही तक्रारी निर्माण होण्याची संभावना असते आणि होतात पण। आणि तोच ग्रह समजा शनिग्रह त्या स्थानाचा मालक जर शुभस्थानी असेल, शुभग्रह द्रष्ट असेल, तर तिथला कुठलाही विकार वगैरे होण्याची संभावना फार क्वचित असते। आता त्या ग्रहाचा विषय आपण बोलवतो तो शनिग्रहाच, पण ग्रहनिष्ठा शनी बघून जमणार नाही, आपल्याला कुंडलीच्या मार्फत सुद्धा थोडं पाहावं लागेल की जसं षष्ठस्थानाचा विचार केला तर गुडघ्याचं वर्चस्व कुठं आलं म्हणलं तर कुंडलीमध्ये दशम स्थानामधून किंवा दशम भावाहून आपण गुडघ्यावर होणारा संबंधी आजार असो किंवा त्याचा लाभ असो हे दोन्ही गोष्टी तिथून ते पाहतो। म्हणून आपण जातकाच्या कुंडलीमध्ये दशम स्थानाचाही अभ्यास करणार आहोत। आता त्याच्यामुळे काय होणार आहे, जातकाच्या पत्रिकेचा अभ्यास केला तर त्याच्यावरून आपल्याला त्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या आजाराची तीव्रता किंवा कार्यकाळ किती काळ असेल, तिची तीव्रता किती असेल, त्याला कशा प्रकारे आपण आराम देऊ शकतो याचा आपल्याला अभ्यास करण्यासाठी जातकाच्या पत्रिकेचा आपण अभ्यास करतो। आता आम्ही अभ्यास केलेला जो आता काय अभ्यास केलं म्हणजे जातकाला आम्ही काही मार्गदर्शन केलं त्या संबंधित जातकात गुडघ्याचा आजार निघाला। गुडघे म्हणलं म्हणजे जॉईंट पेन म्हणत आपण, अलाइनमेंट प्रॉब्लेम म्हणत किंवा
असं विशेष म्हणजे त्या जातकाचं वय काही जास्त नव्हतं, भाऊ फार सिनियर होते. चालू ज्यावेळेस माझे संपर्क आले त्यावेळेस वयाचे 35 वर्ष वय होतं त्यांचं, आणि शरीर पण काही मोठं स्थूल वगैरे असल्या कारण आपण सुद्धा शरीराचा भार सगळा पायावर पडते, पण तसं नव्हतं. वजन सुद्धा म्हणजे व्यवस्थिशीर असं रेग्युलर होतं, अति वेट नव्हतं काय नव्हतं. तरी त्या जातकामध्ये गुडघ्याचा एवढा भयंकर त्रास होता की त्यांना ते बसलं तर उठवत नव्हतं आणि उठलं तर बसवत नव्हतं अशी अवस्था होती. हा त्रास चालू असल्यामुळं मानसिक परिस्थिती किंवा मानसिक थोडी खच्चीकरण होणारच असं आहे. आणि विशेष म्हणजे हे जातक जे आहे तर महिला आहे स्त्री आहे. आता यांनी बरेचसे असं नाही किंवा डायरेक्ट माझ्याकडे आले, आधी यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये फार 1-2 वर्ष घेतले किंवा आणखी इतर याच्यामध्ये त्यांनी आयुर्वेदाचा सुद्धा थोडा वापर केला, पण त्यांना त्याच्यामध्ये फारसं काही समाधान मिळालं नाही. म्हणून त्यांना असं वाटलं की बाबा चला एक वेळेस पत्रिका पाहून काही समाधान होते का. म्हणून ते जानेवारी 2019 माझ्या संपर्कात आले. तर त्यांच्या कुंडलीचा अभ्यास वगैरे केला थोडाफार आणि त्यांना एक मी पुष्करराज रत्न 4 कॅरेटचं तर्जनी बोटामध्ये सोन्याच्या धातूमध्ये धारण करण्यासाठी दिले. जवळपास 4-1 महिन्यानंतर त्यांनी माझ्याशी संपर्क साधला आणि मला सांगितलं की देवाल सर मला 50-60% फरक पडलेला आहे का 4-1 महिन्यामध्ये. आता त्यांची मानसिकता भी स्ट्रॉंग झाली, त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी काही उपचार केले त्याचाही फायदा झाला, तर रत्नाचा फायदा त्यांना जास्त वाटला. तर आता आपण त्या पत्रिकेचा अभ्यास केला, जातकाची पत्रिका पाहू. तर जातकाचं सिंह लग्न असून धनस्थानात कन्या राशी आहे. कन्या राशीमध्ये चंद्र रवी गुरु शनी हे युतियोगात आहेत. तर षष्ठ स्थानी मकर राशीमध्ये केतू आहे. या स्थानाचं मालकी तत्व, षष्ठ स्थानाचं मालकी तत्व हे शनी आणि मंगळाकडेच आहे. षष्ठ भाव हा जसा शत्रुभाव आहे तसा आरोग्याचा पीडा किंवा आरोग्याविषयी काही जे काही अडचणी आहेत त्या पाहण्याचा हा प्रमुख भाव मानलेला आहे. आता थोडं पत्रिकेचं विश्लेषणच गेलं तर षष्ठ शनी कन्या राशीत आहे. षष्ठ शनी कन्या राशीत आहे. राशी कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह. आता बुध ग्रह हा जनरली कफ आणि पित्त वात याचा कारक ग्रह मानलेला आहे आणि शनी ग्रह हा दीर्घ मुदतीचे आधार देणारा ग्रह आहे. त्याच्यामुळं यांचा थोडासा हे योग बनतो. तर चंद्रग्रह पुन्हा तिथेच आहे. चंद्रासोबत रवी आहे म्हणजे चंद्र रवी योग आला, आधी एक अशुभ योगच आहे. पण चंद्र हा 2.25 दिवसाला राशी बदलतो त्याच्यामुळे चंद्राला आपण थोडंफार मिडलच ठेवतो, त्याचे काही जास्त लॉंग टर्मचे फळ पाहत नाही. पण चंद्र काय करतो, चंद्र हा फार मनाचा कारक आहे. चंद्राचं मनावर फार मोठं वर्चस्व आहे, त्याच्यामुळे मानसिक दृष्ट्या थोडं खच्चीकरण करणे किंवा थोडंफार नैराश्य देणे हे त्यातील अशा वेळेची गुण पाहायला मिळतात. तसेच षष्ठ केतू हा पापग्रह आहे आणि षष्ठ स्थानामध्ये असलेला पापग्रह केतू असुरा वसुर दोघांचे फल जवळपास सारखेच असतात. हे मानसिक आणि शारीरिक पीडा देणारे यांचं आहेच कार्य ते. पण तरी जर हे अशुभ असले तर आणि जर शुभ असले तर यांचे बी शुभ फल पाहायच मिळतात. पण सध्या इथं हे मकर राशीमध्ये षष्ठ भावात असल्यामुळं यांचं आपल्याला अशुभ फल पाहायला मिळत. तर दुसरा राहिला विषय की जसं त्या जातकास वाटत होतं किंवा यदा कदाचित मला त्रासातून मुक्त करण्यासाठी शस्त्रक्रियाचा योग येते का, काही बोलणं होत असते, काही सल्ले देत असतात लोक, तर शस्त्रक्रिया झाली कोणाचं ऐकलं माझ्या याच्यावर वेगळे येते का, असं त्यांचं बी म्हणणं आलं. तर मला मग थोडंफार शस्त्रक्रियाचा योग आहे का हे बी पाहायचं होतं. म्हणून पत्रिकेत बघितलं तर शस्त्रक्रियाचा कारक तसा मंगळ ग्रहाला आपण धरतो, तर षष्ठ स्थानात मंगळाचं वर्चस्व आहे. पण हो शस्त्रक्रिया बी येऊ शकते का, तर त्या षष्ठचा स्वामी जरी असला तो मंगळ हा चतुर्थ स्थानामध्ये स्वराशीमध्ये आहे. पण स्वराशीत असल्यामुळं पाहिले की बाबा ठीक आहे शुभस्थानी केंद्रस्थानी आहे, पण मंगळाची अवस्था पाहावं म्हणलं तर मंगळ हा मृत अवस्थेत आहे. मंगळ हा मृत अवस्थेत असल्यामुळं आणि त्याच्यावर कुठल्याही पापग्रहाची दृष्टी नाही, त्यामुळे आपण असा विचार केला की यांना शस्त्रक्रियाचा योग येणार नाही. त्यानंतर आपण पुढे गेलो तेव्हा त्यांना काय करावं,
तिला कुठल्या प्रकारचं रत्न सजेस्ट करावं, काय करावं म्हणून पाहायला गेलं तर कुठला ग्रह योगकारक ठरेल, ज्यांना ह्या त्रासातून मुक्त करेल किंवा त्रासाची तीव्रता कमी करेल, तर माता शनी गुरु शत्रुग्रह युती योगात, रवी शनी शत्रुग्रह युती योगात, रविचंद्र हे भी अशुभ योग बनतो. पण शनीचा रवी शत्रू जरी असला रविपुत्र शनी, पण गुरु हा रवीचा मित्रग्रह आणि गुरु हा चंद्राचा मित्रग्रह, दोन मित्रग्रहाचा एक शत्रुग्रह, म्हणून दोन मित्राचा शत्रू हा मित्र होतो असं ग्राह्य धरून आपण गुरुला थोडं पाऊस म्हटलं. दुसरा रत्न सजेस्ट करायचा विचार भी केला तरी शक्य वाटत नव्हतो, कारण की बुध ग्रह हा मारकता आणि पराक्रमस्थानी हर्चल युती योगात आहे, तुला राशीत आहे, आणि मंगळता हा मृत अवस्थेत आहे आणि तू केंद्रात आहे, त्याच्यामुळे त्याचा काही फारसा प्रभाव पडणार नव्हता. आता दशमाचा जरा विचार केला, आपण दशम स्थानामध्ये त्यांच्या वृषभ राशी पडलेली आहे आणि गुडघ्याचा त्रास बी तिथून आपण पाहू शकतो, गुडघ्यासंबंधी काही जर प्रॉब्लेम होणार असेल तर तो लग्नेश असल्यामुळं मित्र राशीमध्ये असं वाटलं किंवा जेणेकरून जास्त काही तिचा फायदा होणार नाही. राहूचा आणि केतूचा विषय नाही, राहिला गुरुग्रह. पण गुरुग्रहाचं पाहिल्यानंतर गुरुग्रहाचं रत्न पुष्प राहिले, तो गुरुग्रहाला कसं आता बघावं, तर गुरुग्रहाची पाचवी दृष्टी ही शस्त्र स्थानावर पडायली. गुरुग्रहाच्या शुभ दृष्ट्या आहेत 5, 7, 9, त्याच्यापैकी पाचवी दृष्टी शस्त्रावर पडायली म्हणजे त्या पापस्थानावर पडायली. सातवी दृष्टी अष्टमावर पडायली, अष्टमस्थानावर सातवी दृष्टी पडायली आणि नववी दृष्टी पडायली दशमावर, म्हणजे जिथं आपण गुडघ्याचा सुद्धा विचार करतो. दशमस्थानावर तिची नववी दृष्टी पडायली, म्हणून असं वाटलं की हा गुरु योगकारक होतो. आता दुसरं बघायला गेलं तर यांना गुरु महादशेचा हा त्रास सुरू झालेला, पण गुरु महादशेच्या अंतर्दशा जी होती त्या अंतर्दशेमध्ये रवीच्या ह्या माझ्या संपर्कात आले, पण यांना त्रास ऍक्च्युअल मध्ये 2013 केतूच्या अंतर्दशेत सुरू झाले, म्हणजे गुरुच्या महादशेत आणि केतूच्या अंतर्दशेमध्ये 2013 त्रास सुरू झालेला होता. 15 नंतर शुक्राची काही अंतर्दशा झाली त्यावेळेस थोडं धन वगैरे खर्च झालं आरोग्यावर आणि चालत आलं इथपर्यंत. 19 ज्यावेळेस जानेवारी संपर्कात आले त्यावेळेस त्यांना अंतर्दशा ही रवीची चालू होती आणि ती जून 2019 पर्यंत होती. आता शुभग्रह असेल तर त्याच्या महादशेमध्ये ते ग्रह शुभग्रह शुभ त्याच्यात फल द्यायला सक्षम असतात महादशेत, आणि सोबत जर अंतर्दशा मित्रग्रहाची असेल आणि मित्रग्रह जर शुभ असेल तर त्याच्यापेक्षाही सुंदर फल अंतर्दशेत पाहायला मिळतात. जशी रवीची अंतर्दशा संपली की पुढची येणारी शुभग्रहाची अंतर्दशा, या दोन्ही अंतर्दशेचं असं होतं की रवी ग्रहाची संपली की मित्रग्रहाची अंतर्दशा जाणार, त्याच्यानंतर चंद्र मित्रग्रहाची अंतर्दशा येणार, त्याच्यानंतर मंगल मित्रग्रहाची अंतर्दशा येणार. जवळपास 2024 लास्टला त्यांना राहूची असेल अंतर्दशा. पण आता सध्या जर पाहिलं तर त्यांना आता शुभ ग्रहाच्या मित्रग्रहाच्या अंतर्दशा चालू आहेत. ज्या शुभग्रहाची महादशा चालू आहे त्याच्यामध्ये शुभग्रहाच्या अंतर्दशा आहेत म्हणून विचार केला किंवा त्यांना पुष्कराज रत्न आपण सजेस्ट करावं, म्हणून त्यांना आम्ही पुष्कराज रत्न सजेस्ट केलं आणि त्या रत्नाने त्यांना बराच आराम पडला. तर पुष्कराज रत्नाविषयी 2 मिनिटांमध्ये थोडस एक माहिती देणं गरजेचं आहे की रत्न काय आहे, पुष्कराज रत्नामध्ये काय असते, पुष्कराज रत्न का होते तयार, पुष्कराज रत्न तयार होण्यासाठी काय लागतं. रत्न तर सगळेच आहेत, सगळ्यात खाणीमध्ये निघतात, पण त्याच खाणीमध्ये पुष्कराज निघतो, त्याच खाणीमध्ये माणिक निघतो, त्याच खाणीमध्ये नीलम पण निघतो. मग प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे आहेत, तसे प्रत्येकामध्ये असणारे खनिज पदार्थ खनिज द्रव आणि रासायनिक गुणधर्म हे वेगळे असतात. पुष्कराज मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अल्युमिनियम आणि ऑक्सिजन असतो, त्याच्यामुळे तिसऱ्या जर जास्त प्रमाणात अल्युमिनियम आणि शुद्ध ऑक्सिजन असेल तर ते उत्तम दर्जाचा पुष्कराज सायंटिफिक मानले जातो. त्यानंतर आता ह्याच रत्नाचा उपयोग इतका सुंदर होतो, आयुर्वेदामध्ये ह्या रत्नाचा भस्म करून वापरला जातो. तो कुठल्या आजारासाठी वापरला जातो, विशेष म्हणजे रक्तविकारासाठी याचा वापर केला जातो. कफ आणि पित्त नाशक आहे. पुष्कराज रत्नाचा खास गुणधर्म असा आहे, हा रत्न कफ आणि वात पित्त विनाशक आहे, नाशक आहे, याचा नाश करतो. जसे बुद्धिवर्धक आहे ते रत्न बुद्धीमध्ये वृद्धी करणार आहे, आयु वृद्धी करणार आहे. आणि विशेष आपल्याला जे पाहिलं होतं की आपण या जातकाला वाताचा त्रास होता,
जास्तीत जास्त आणि पुष्कराजा रत्नामध्ये हे गुणधर्म आहे तिथे वाताचा आणि पित्ताचा नाश करण्याची ताकद ठेवते म्हणून हा रत्न आपण त्याला होता. आता रत्नामध्ये जसे आता शुभ फल मिळतात तसे अशुभ फल मिळतात. आता नैसर्गिक रत्न जरी असला तर ते बी काही वेळा दोषयुक्त असतो कारण की रत्नांमध्ये बी आता तर सिंथेटिकचं मार्केट फार झालंय या मागच्या 10-15 वर्षामध्ये रत्नांना फार मार्केट आलेलं आहे. त्याच्यामध्ये आता सिंथेटिक म्हणजे कृत्रिम रत्न मोठ्या प्रमाणामध्ये चलनात आहे पण नैसर्गिक रत्न हा ओळखता बी आला पाहिजे. आता तर आणखी चांगल्या सुविधा निघाल्यात लॅब वगैरे आलेल्या आहेत आणि त्यामधून तुम्हाला सर्टिफाईड रत्न सुद्धा मिळतात पण आपल्याला थोडक्यात ओळख अशी व्हावं की रत्न दोषयुक्त कुठलं आणि निर्दोष रत्न कुठलं. जसं रत्नामध्ये जर पुष्पराज रत्नाबद्दल बोललो होतो तर काळे काळे लाल लाल डाग असण्याची शक्यता असते आणि जवळपास निघतात असते त्यामध्ये ते काळे डाग लाल डाग एक जाळी असण्याची असतात त्याच्यामध्ये जाळीचा जो आपण म्हणतो जाळी असते आणि झेरम हा प्रकार वेगळा आहे. जाळी असणे बारीक बारीक खड्डे राहतात कारण की खड्या ज्यावेळेस एखादा स्टोन सापडतो त्यांना तिचं वजन जितकं जास्त ठेवलं तिची किंमत तेवढी चांगली मिळत असते म्हणून होईल तेवढं त्या रत्नाला कमीत कमी याच्यात चांगले पैलू आणि कटिंग करण्याची त्यांची हे असते यापर्यंत. आता जर बारीक बारीक खड्डे जर लिपिंग करत राहिले किंवा त्याला जर फिनिशिंग करत राहिले तर त्या रत्नाचं वजन कमी होते. जसं वजन कमी झालं कॅरेट कमी झालं त्याचा भाव हा तेवढा कमी होत असतो म्हणून होईल तेवढ्या वेळा हे लोक रत्नाला तसं टॉपची फिनिशिंग करत नाही कारण जे टॉपची फिनिशिंग चा माल असतो तो जनरली कॉस्टली जातो म्हणून मार्केटमध्ये कमी रुपयामध्ये चलनामध्ये हे रत्न पाहायला मिळतात. पण ही रत्न जरी योग्य मार्गदर्शन करून योग्य निदान करून योग्य रत्न निवडलं जरी गेलं पण जर त्या जातकाला ते रत्न दोषयुक्त गेलं तर त्याचा पण परिणाम हा अनिष्ट होऊ शकतो किंवा त्याचा त्यांना रिॲक्शन होऊ शकते. त्यासाठी रत्न बी निर्दोष असावी रत्नामध्ये असे कुठले दोष नसावेत लाल डाग काळे डाग खड्डा जाळी किंवा त्याचे कटिंग मध्ये पैलू अप डाऊन असतात काही हे नसावेत. त्याच्यामुळं रत्न असावं कसं म्हणून रत्न हे स्वच्छ सुंदर लोचक चमकदार मुलायम असतं असं असं नरम आता काठ हातामध्ये घेतलं तर आपल्याला फार जनरली थोडस खरखरपणा किंवा असं त्यात काही जाण होत नाही पण नैसर्गिक रत्न तुम्ही हातामध्ये घेऊन असं जर दोन बोटामध्ये अंगठ्यांना फिरवला त्याच्यावर आमटा तर तुम्हाला ते रत्न असं नरम लागेल स्मूथ लागेल आणि त्याच्यामध्ये एक वेगळं आपल्याशी अटॅचमेंट होईल. तुम्हाला हे सामान्य परीक्षा कोणीही करून पाहू शकतो कुठल्याही रत्नाची किंवा कळत आहे आणि सहज आपण काचाला बी बघायचं करून आणि लगेच एखाद्या स्टोनला बघायचं नैसर्गिक तुम्हाला स्वतःला ताबडतोब फरक कळेल. फक्त डायमंडचं थोडं वेगळं आहे डायमंडचा हार्डनेस फार जास्त असल्यामुळं डायमंडला आपण एक तर त्याच्या टेस्टिंगच ओळखू शकतो सिंथेटिक मध्ये तर डायमंड ओळखणं सध्या तरी शक्य नाही. तर अशा प्रकारचे एक तर रत्न असावं जो निर्दोष रत्न म्हणतो स्वच्छ मुलायम चांगल्या पद्धतीनं कटिंग झालेला चांगल्या पद्धतीनं पैलू पडलेला कुठलाही डाग धब्बा नसलेला हा रत्न 100% मानवी जीवनावर शुभ फल देताना दिसतो. आता जसे ह्या जातका मला या पुष्कराज रत्नानं फायदा झाला तशाच असे 9 रत्न आणि 84 उपरत्न आहे. प्रत्येक वेळा काही कस्टमरला आपण ग्राहकांना आपण यजमानला आपण 9 रत्न बी सजेस्ट करू शकत आणि पत्रिकेमध्ये काही काही वेळा अशी ग्रहस्थिती असते की डायरेक्ट सप्लिमेंट जवळ देतो तर ते एखाद्या वेळेस जास्त रिॲक्ट होऊ शकते म्हणजे उष्णता आहे तर उष्णतेला आणखीन उष्णता भेटली तर ती उष्णता जशी वाढती त्याप्रमाणे तसं रत्न देता येत नसल्यामुळं त्याचं उपरत्न त्याला सबस्टिट्यूट देतो आपण. आता उदाहरणार्थ जसं डायमंड आहे आता डायमंड सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात नसतो 20 सेंटचा घेतला तरी आज डायमंड 50-60 हजाराच्या घरात जातो चांगल्या क्वालिटीचा 100% रिअलचा आणि 7 हजार घेतला 40-1 हजारापर्यंत बी जातो 35 हजारापर्यंत जातो पण यांना काय करता येईल म्हणून यांच्यासाठी उपरत्नामध्ये क्रिस्टल स्फटिक तर आहेच पण स्फटिकपेक्षा सुंदर रिझल्ट ओपल रत्न सुद्धा देताना दिसतो. ओपल रत्न जर आपण त्यांना शुक्राच्या ठिकाणी डायमंडच्या ठिकाणी सजेस्ट करतो म्हणजे उपरत्नाचे सुद्धा भरपूर फायदे होतात. जसं नीलमच्या ठिकाणी आपण अमेथिस्ट सजेस्ट करू शकतो मोती कोवळे तर आपले उत्तम दर्जाचे भारतामध्ये बी निर्माण होतात तर ते बी कमी किमतीमध्ये मिळतात. महत्वाचं आहे पुष्कराज नीलम
आणि तुमचं डायमंड, हे रत्न थोडेसे माणिक वगैरे, हे रत्न थोडेसे कॉस्टली जातात, नैसर्गिक रत्न चांगल्या दर्जाचे, आणि हे आपल्याला आजच्या काळामध्ये सहज उपलब्ध होतात कारण ते फार चांगल्या पद्धतीनं मार्केटिंग आता आपल्या इकडे चालू आहे. मागच्या काळच्या लॉकडाऊनमुळे काय झाले की बाहेरून येणारा जो रॉ मटेरियल होता कच्चा माल तो फार कमी प्रमाणामध्ये आणलेला आहे या वर्षी दरवर्षात कोरोनामुळं कोविडमुळं, त्यामुळे आता ते मालामध्ये फार सिंथेटिक मार्केटमध्ये खेळायला सुरुवात झालेली आहे. तो विषय नाही आपला. तर रत्नाची पारख आणि ओळख करणं फार गरजेचं आहे. आता रत्नाविषयी आपण जसं जाणून घेतलं तेव्हा रत्नामुळं आपल्या मानवी शरीराला किती लाभ होतो, तर प्रत्येक रत्नाचा असं नाही की पुष्कराचंच आयुर्वेदामध्ये भस्म वापरले जातो, प्रत्येक रत्नाचं भस्म जनरली सगळ्यांना माहिती, मोती भस्म, पवळा भस्म किंवा धातू भस्मामध्ये सुवर्ण भस्म, चांदी, अर्क हे वापरले जाते, पण रत्नामध्ये आयुर्वेदामध्ये सर्व रत्नाचं भस्म वापरले जाते कारण की प्रत्येक रत्नामध्ये ग्रहांचं वर्चस्व आहे, म्हणजे त्यांचं आकर्षण आहे, त्यांचे भौतिक गुणधर्म आहेत, त्यांच्यामुळं त्याच्यात रासायनिक गुणधर्म आहेत आणि ते आपल्या शरीरामध्ये सर्व गोष्टी आहेत, ऑक्सिजन, फॉस्फरस, ज्या काही जमिनीच्या भूगर्भात खनिज पदार्थ आहेत ते आपल्या सगळ्या शरीरामध्ये आहेत. काय की मानवी देह हा सुद्धा पंचमहाभूतानच बनलेला आहे असं वाटते. ते काही पुढच्या विषयाला किती टाइम बाकी? हॅलो, हा बोला. कुंडली, कुंडली झाली दाखवून आता पुढचा विषय म्हणजे काय, तर किती वेळ बाकी म्हणतो स्टॉप करू झाले माझे थांबवू शकता तुम्ही? हा बोलून झाले माझे विषय संपला.